जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम विठ्ठल विठ्ठल आनंद कंद वरुणालय पंडरीश पांडुरंग परमात्मा इंद्रायणीचे निर्माल्य ज्यांच्या आयुष्यात होतं विवेक वैराग्याची झालर ज्यांची आपल्या जीवनाला लावली सारे स्वतःचं देणं म्हणून 700 श्लोकांवर 9000 ओव्यांचा पाऊस पाडून तुम्हा मला मायेच्या अंतकरणानं पाजलं या विश्वाला पंचमवेद दिला जगाचा माता ठिकाणावर हवा म्हणून गाथा दिला म्हणून गळ्यामध्ये माळा आली विन्याची तार झनकारू लागली चिपड्यांचा नाद झाला आणि इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचं कार्पण्य धुऊन निघालं आणि या वैकुंठ भुवनामध्ये माझे तुकोबाराय नाचू लागले अख्खा महाराष्ट्र नाही तर संबंध जग या भक्तिभावामध्ये चिंब केलं गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या कपाळावरती गोपी चंदन टिळा आला हृदय वैष्णवांचा कळवळा आला गावोगावी सात्विक होऊ लागली गावोगाव सात्विक होऊ लागली याच कारणास्तव 4092 अभंग माझे तुकोबरायांनी दिले ते अभंग घेऊन गावोगावी कीर्तन करू लागली सप्ताची निर्मिती झाली कीर्तनाची निर्मिती झाली आणि त्याच कीर्तनामधील कीर्तन तुकोबरायांच्या अभंगावरील कीर्तन अर्थात महाराष्ट्राच्या देदीप्यमान असलेल्या पटलावर श्री क्षेत्र पुण्यभूमी अमराळे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या गावामध्ये प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण परबत सिंग बाबा गिरासे यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने तुकोबारायांचा घेतलेला अभंग तुमच्या पुढे वर्णन करतोय विठ्ठल विठ्ठल अभंग सोडण्यापूर्वी थोडासा परिहार तो गरजेचा आहे तो दिलास पाहिजे खऱ्या अर्थानं दशव हे 10 दिवसात असतं मृत्यूनंतर त्यानंतर मासिक श्राद्ध वगैरे सगळे भाग झाल्यानंतर 11 महिन्यामध्ये एक वर्ष श्राद्ध हा 16 संस्कारापैकी एक संस्कार करावा लागतो आणि त्या संस्कारानिमित्त आपल्या पुण्यभूमी पावन क्षेत्र अमराळे या गावामध्ये मोठ्या उत्साहात परबत सिंग बाबा म्हणजे वैकुंठवासी परबत सिंग बार्क सिंग गिरासे यांच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं बाबांचे 3 मुलं ते पण म्हणजे वैकुंठ भुवनामध्ये जन्माला आलेले हरिभक्त परायण आहे हरिभक्त परायण गणपत सिंग बाबा गिरासे हरिभक्त परायण दरबार सिंग दादा गिरासे आणि दिलीप सिंग दादा गिरासे म्हणजे आपले दगा आप्पांनी कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला दिली आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये भक्तीचा मार्ग ज्यांनी रोवला भक्ती काय असती तुम्हा आम्हाला घडवलं ज्यांनी मला घडवलं आज मी तुमच्या पुढे जे कीर्तन करतोय ते मला घडवणारे माझे मार्गदर्शक श्री हरिभक्त परायण 1008 महामंडलेश्वर गोविंदजी महाराज बल्हाणेकर त्यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती या कीर्तनाला आहे आणि ज्या गायनाच्या कंठाच्या जोरावर आपण कीर्तन श्रवण करत आहोत ते हरिभक्त परायण परमस्नेही समाधान महाराज वाडी भोकरकर दुसरे आमचे परमस्नेही ज्ञानेश्वर महाराज स्थिकीकर मृदुंगाच्या तालावर ज्यांनी विठ्ठल विठ्ठल बोल आपल्या अमराळे गावामध्ये धुमून टाकला आपल्या गावाचे भाषेच हरिभक्त परायण सूरज महाराज वाडी भोकरकर आणि समस्त अमराळे गावातील आपले पेटी मास्तर असतील आपले बाबा असतील सगळा हा भजनी मंडळ आणि या भजनी मंडळाचं पूर्णपणे सहकार्य आणि गावकरी मंडळ हे पूर्णपणे सहकार्य या कीर्तनाला लाभत आहे खऱ्या अर्थानं कीर्तन मी किती करतोय गायनाचार्य किती गायन करतात पखवाजी किती वाजतात याच्यापेक्षा तुमच्या पुढे आवाज पोहोचवणारे आमचे साई साऊंड सिस्टीम वर्जळी अर्थात भाऊसाहेब दादा आणि हे कीर्तन म्हणजे आपल्या बापाचा आपल्या गावाचा आपल्या भूमीचा उद्धार व्हावा अवलौकिक राहावं हे क्षेत्र या गावामधली परंपरा अवलौकिक राहावी वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवणार आहे कीर्तन परमार्थी रूपी रुजावं म्हणून नुसतं धुळे जिल्हा नाही महाराष्ट्र नाही
पूर्णपणे जगभर जिथं जिथं आपलं गुगल आणि युट्यूब असेल तिथपर्यंत पोहोचवणारं काम करणारं म्हणजे वारकरी कीर्तन युट्यूब चॅनल, त्याचे सर्वे सर्वा आदरणीय भैया भाऊ आणि भैया भाऊ दादा यांच्या या युट्यूब चॅनल मार्फत हे कीर्तन पुन्हा आपल्याला श्रवण करता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. खऱ्या अर्थानं अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांच्या गाथ्यातील या अभंगात तुकोबाराय चार चरणांचा परामर्श करतात. बघा, प्रत्येक जना देवाचा भक्त असतोच, पण भक्तीची जाणीव त्याला असली पाहिजे. जन्माला येतो तेव्हा भक्त म्हणूनच येतो, परंतु आयुष्य भक्त म्हणून जगेल हे सांगता येत नाही. ईच अँड एव्हरी मॅन इज परफेक्ट, बट नॉलेज इज डिफरंट अँड दॅट्स पॉवर इज मिनिंगफुल अँड डिफरन्स टाईप ऑफ. प्रत्येकाची पॉवर मिनिंगफुल असते, पण डिफरन्स असते, प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं. कारण की भगवंत म्हणजे गॉड आणि डिवोटी म्हणजे भक्त. गॉड अँड डिवोटी इज अटॅचमेंट, दॅट्स नेम ऑफ भक्ती. ज्या वेळेस भक्ताचं आणि भगवंताचं हे नातं दृढ होतं त्याचं नाव म्हणजे भक्ती. आणि भक्ती करणाऱ्या लोकांसाठीच तुकोबाराय उपदेश करतात. याजसाठी केला होता हट्टास. अभंग चार चरणांचा आहे. पहिलं जे चरण आहे ते भविष्य काळातलं वर्णन करतात, याजसाठी केला होता हट्टास. दुसरं चरण वर्तमान काळातलं सांगतं, आता आणि चिंतीने पावलो विसावा. तृतीय चरण ते सुद्धा भविष्य काळाचं सांगतं, कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. आणि शेवटचं जे चरण आहे ते सुद्धा वर्तमान काळातलं सांगतं, तुका म्हणे मुक्ती परिनिर्वरी आता दिवस चारी खेळी मिळी. वर्तमान काळ कशावरून आता शब्द आला म्हणून वर्तमान काळ. म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ याचा म्हणजे अभंगाचा जो पराकाष्ठ आहे ती तुकोबारायने समजून दिली. आणि तुमच्या आमच्या पामराला सोप्या भाषेत तुकोबाराय कसे समजून देतात त्या अभंगातून वर्णन करणार जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा जेव्हा विठ्ठल होईल, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल, जेव्हा जेव्हा भजन होईल, तेव्हा प्रत्येकाने टाळी वाजायची. कारण की हा रिचार्ज फक्त कीर्तनालाच मिळतो, दुसऱ्या ठिकाणी रिचार्ज होण्याचं साधन नाही. आणि तो पण टॉपअप फ्री आहे. 599 भरून तुम्ही जिओचा रिचार्ज घेऊ शकतात, पण हे टॉपअप फ्री रिचार्ज आहे. म्हणून जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा टाळी वाजलीच पाहिजे. बागो में कलिया कितनी भी अच्छी हो, म्हणजे फुलांचं वर्णन देतो. बागो में फूल कितने भी अच्छे हो, कली नहीं उस बाग में क्या मजा. बागो में फूल कितने भी अच्छे हो, उस बाग में कली नहीं तो उस बाग में क्या मजा. भोजन में स्वाद कितना भी अच्छा हो, लेकिन भोजन की अच्छी थाली नहीं तो उस भोजन में क्या मजा. नाक में श्रृंगार कितना भी हो, मुखड़े पे श्रृंगार कितना भी हो, नाक में ग्वाली नहीं. ग्वाली मतलब नथनी, छोटी नथनी आते जी दीपिका पादुकोण. नाक में ग्वाली नहीं तो उस नाक में क्या मजा. भजन कितना भी अच्छा हो, उस भजन में ताली नहीं तो उस भजन में क्या मजा. विठ्ठल 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 विठ्ठल. खऱ्या अर्थानं विठ्ठल विठ्ठल नावाची पॉवर आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. याजसाठी केला होता हट्टास. हट्टास म्हणजे काय? प्रयत्न. आपला प्रयत्न संपून जातो, पण हट्टास त्याच्या पुढची बाजू आहे. प्रयत्नापेक्षा मोठी पराकाष्ठा म्हणजे हट्टास. आता दोन चिंतन तुमच्या पुढे वर्णन करतो. हस्तिनापूर माहिती तुम्हाला? हस्तिनापूर म्हणजे आताचं नाव काय त्याचं? बोलत चला बोलत चला. मास्तर आहे म्हणून विचारतो आणि सोपे सोपे प्रश्न आहेत म्हणून काय नाही एवढं. हस्तिनापूर म्हणजे आताचं काय? दिल्ली. बरोबर. त्या दिल्लीचं राज्य होतं, हस्तिनापुराचं राज्य जे द्वापर युगामध्ये होतं ते म्हणजे धृतराष्ट्राच्या हातात होतं. धृतराष्ट्र कोण? कौरवांचा बाप. कौरवांच्या हातामध्ये ते धृतराष्ट्र ते राज्य सांभाळत होते. आणि त्या धृतराष्ट्राचा जो हट्टास होता त्याचं जीवन कसं संपवलं आणि तुकोबारायांचा हट्टास कसा होता त्यांचं जीवन कसं संपवलं याचा दोघांचा जर अंतर आपण बघितला तर अभंगाचं चिंतन आपल्याला लक्षात येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. खऱ्या अर्थानं बघा, धृतराष्ट्राला 100 मुलं. पूर्वी 100 100 मुलं व्हायचे. धृतराष्ट्राला
शंभर मुलं आणि शंभर मुलं धृतराष्ट्राचं ऐकलेच नाही तर धृतराष्ट्राला सुद्धा मागे टाकलं. ज्या वेळेस घरामध्ये मुलं ऐकत नाही मुलाचं बापाला ऐकावं लागतं तेव्हा खऱ्या अर्थानं महाभारत घडतं. महाभारत कुठेही घडत नाही. आता मी सांगतो तुम्हाला महाभारत ज्या घरात घडतं त्या घरात समजून घ्यायचं बाप मुलाचं ऐकतो बापाचं मुलगा ऐकत नाही मग त्या ठिकाणी महाभारत घडतं. आणि खऱ्या अर्थानं हे महाभारत घडण्याचं कारण म्हणजे धृतराष्ट्रच होता. धृतराष्ट्राचे 100 मुलं आणि इकडे 5 पांडव. खऱ्या अर्थानं पांडवांचा विजय झाला आणि धृतराष्ट्राचे 100 पोरं 18 दिवसात मारले गेले. युद्ध संपलं महाभारताचं रणशिंग फुंकलं गेलं होतं युद्ध संपलं आणि खऱ्या अर्थानं धृतराष्ट्राला वाचलं की आता राहायचं कुठे. शेवटी कितीही भांडणं झाली कितीही चढावळ झाली पण कामाला येते ती भावकीच. कामाला कोण येतं भावकीच. कितीही भांडण झाली परंतु जेव्हा आपण मुंडन करतो तेव्हा मावस भाऊ चालत नाही आणि आते भाऊ चालत नाही कोण चालतो भावकीतलाच चालतो. शेवटी पिंडदान झालं. 5 पांडवांनी आपल्या भावाचं पिंडदान केलं आणि खऱ्या अर्थानं धृतराष्ट्राला वाटलं की आता मी कुणाकडे राहावं माझ्या पांडवांकडे राहावं. आणि पांडवांकडे धृतराष्ट्र राहतायत. धृतराष्ट्र रोज पांडवांकडे राहायचे. बघा पांडवांकडे राहायचे. पांडवांकडे राहता राहता रोज जेवण करायचा धृतराष्ट्र. 2 महिने झाले पंचपक्वानाचं जेवण होतं. युधिष्ठिर महाराज म्हणजे धर्मराजा ते हस्तिनापुराच्या सिंहासनावर विराजमान होते. पण धृतराष्ट्र 2 महिन्यानंतर जेव्हा युधिष्ठिर बघतात आणि धृतराष्ट्राला बघितल्यानंतर युधिष्ठिर महाराज म्हणतात म्हणजे धर्म महाराज म्हणतात अहो काका श्री तुम्हाला खायला एवढं चांगलं चांगलं आहे पंचपक्वान आहे पण तुमचं जी तब्येत आहे ती खऱ्या अर्थानं ढासळलेली आहे. बघा ज्या माणसाला खायला चांगलं भेटतं त्याची तब्येत कशी असते पोंगा पंडित असते का दिष्ट म्हणजे दष्टपुष्ट असते. आणि मग खऱ्या अर्थानं धृतराष्ट्र सांगतो युधिष्ठिरा एक सांगू खऱ्या अर्थानं काय झालं जेव्हा जेव्हा मी जेवणाला बसतो तेव्हा तेव्हा तुझा मोठा जो गदाधारी आहे तुमचा लहान भाऊ जो मोठा गदाधारी आहे तो तुझा लहान बंधू म्हणजे खऱ्या अर्थानं भीमदादा माझ्या समोर येतो आणि मी जेवणाचा घास घेतो आणि जेवणाचा घास घेतल्यानंतर सुरुवातच करतो अरे हे आंधळ्या कुणाला धृतराष्ट्राला अरे आंधळ्या काय खातो आमच्या घरचं तेव्हा लाज नाही का वाटली युद्ध खेळायला अरे तुझे 100 पोरं एकट्या भीमानं मारली. कोण म्हणतं भीम. आता खऱ्या अर्थानं बापाला आपल्या मुलाचं मृत्यू तांडव ऐकताना जेवण जाईल का. बापाला जेवण जात नव्हतं म्हणून बाप असा पोंगा पंडित झाले होते धृतराष्ट्र. आणि खऱ्या अर्थानं मग भीमदादाला युधिष्ठिर महाराज बोलवतात धर्मराजा बोलवतात आणि जेव्हा भीमदादा येतो भीमदादाला सांगितलं जातं की जेव्हा जेव्हा धृतराष्ट्र आपले काकाश्री जेवणाला बसतील तेव्हा त्यांच्याशी तू गप्पा मारू नको त्यांना वाईट गोष्टी सांगू नको आठवण देऊ नको नाहीतर त्यांची तब्येत ढासळली आणि ढासळली म्हणजे ते आपल्यातून राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं काका असले पूर्वी वाईट होते पण आता चांगले आहेत म्हणून चालेल भीमदादा म्हणे आपली आज्ञा शीर्षावंद. मोठ्या भावाचा आदर करणं हे लहान भावाचं कर्तव्य असतंच आणि केलंच पाहिजे. आणि जेव्हा लहान भाऊ ऐकतो आणि मग धृतराष्ट्राला जेवणा तेव्हा म्हणजे जेवणाला बसला तेव्हा जात नाही भीमदादा. भीमदादा स्वयंपाक चालू झाला का जेवणाला अर्ध्या तासात धृतराष्ट्र बसेल त्याच्या अगोदर भीमदादा जायचा आणि भीमदादा सांगायचा आंधळ्या आता कसं खाशील तुझ्या पोराचं पिंडदानाचं श्राद्ध खाशील का लाज नाही वाटली का द्रौपदीची आंबरू लुटताना तेव्हा तर आंधळाच होता पण तुझ्या पोरांना डोळे होते ते बी आंधळे झाले तेव्हा नाही लाज वाटली का आमच्या घरचं खायला तुला लाज वाटत नाही का तुला काही वाटतं का तुझा मुलगा दुःशासन असा फाडला दुर्योधन असा फाडला असा गधाने वार केला धृतराष्ट्राला दुःख व्हायला लागलं. जेवणाच्या अगोदर बोललं कोणत्या माणसाला जेवण जाईल हो जेवण जात नाही. आणि तोच धृतराष्ट्र आपल्या राजसिंहासनामध्ये राजसिंहासन म्हणजे भोगणारा चक्रवर्ती सम्राट होता शेवट त्याची अवस्था कुत्र्याप्रमाणे झाली आणि तो धृतराष्ट्र एका दिवशी हस्तिनापूर सोडतो आणि जंगलात जातो आणि जंगलात गेल्यानंतर मायबाप त्या जंगलामध्ये खऱ्या अर्थानं मोठा आगीचा वणवा लागलेला असतो. आंधळा धृतराष्ट्र या बाजूला जायचा तर त्याही बाजूला अग्नी या बाजूला जायचा त्याही बाजूला अग्नी चौफेर अग्नीमध्ये धृतराष्ट्र पोहला जातो जाळला जातो आणि त्याचं जीवन संपलं जातं.
म्हणजे एका बाजूला चक्रवर्ती सम्राट असणारा धृतराष्ट्राचा अंत आणि दुसरी बाजूला आमचे वैकुंठ गमन खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं आहे. विठ्ठल 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 बघा वैकुंठ गमन. तुकोबाराय 42 वर्ष जगले. खऱ्या अर्थानं 42 वर्ष कसं जगावं हे तुकोबारायांकडे पाहूनच आपल्याला समजतं. अफाट संपत्ती होती पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण म्हणून स्वतःची संपत्ती सुद्धा दान दिली. अहो लोकांनी वेळ ठरवलं तुकोबारायांना वेळ. तुकोबाराय नुसती भक्ती करतात काय? अरे संपत्तीचं तुम्हाला भान राहिलं नाही. अरे पत्नी मेली तुमची पहिली तरी तुकोबारायांना विचारतात तुमची पहिली पत्नी मेली तुम्हाला काय वाटतं? तेव्हा तुकोबाराय म्हणता बरे झाले देवा निघाले रे बाळे. 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 बरे या दुष्काळे पीडा गेले. बरे या दुष्काळे पीडा गेले. बरे या दुष्काळे पीडा गेले. बरे झाले देवा निघाले. दुष्काळे पीडा गेली. बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले. देवा निघाले दिवाळे. देवा बरं झालं दुष्काळे पिळा गेले. सुंदर प्रमाण दिलं. खऱ्या अर्थानं तुकोबारायांचं जीवन दुःखातच गेलं मायबाप. तुकोबारायांना माहिती होत सुख कशात आहे? परमार्थात आहे. सुख संसारात नाही. अरे तुकोबारायांची गावातली मुलं टवाळखोर मुलं टिंगाळ करू लागली. खऱ्या अर्थानं मायबाप रात्रीचं कीर्तन करून यावं माझ्या तुकोबारायानं. टवाळखोर पोरांनी विचार करावा. तुकोबारायची टिंगल करावी. नुसते टवाळखोर पोरच नाही. एके ठिकाणचा प्रसंग असा झाला लोक आहून तुकोबाराय कीर्तन करून येतात आणि काही चोरांनी लक्ष दिलं की तुकोबाराय कीर्तन करून येत आहेत. आपल्याला चोरी करण्यासाठी एक माणूस हवाय ते म्हणजे तुकोबाराय. चोरांनी तुकोबारायांना घेतलं हेरलं आणि तुकोबारायला सांगितलं की चला आमच्या सोबत. तुकोबारायांना काहीच माहीत नव्हतं कारण की कुठे होते ते तुकोबाराय आपल्या भक्तिरसामध्ये तलीन होते. तुकोबारायांना घेतलं एका घरामध्ये जाण्याचा प्रसंग आणि त्या चोरांनी विचार केला जर आपण घरामध्ये गेलो आणि जर आपण त्या घरच्या मालकाला सापडलो तर मार आपण खाणार. त्याच्यापेक्षा आपल्याकडे आणलेलं गिराईक म्हणजे कोण? तुकोबाराय. तुकोबारायांना सांगितलं चला शिरा घरात. बघा ज्यावेळेस तुम्ही भक्तीमध्ये असतात ना त्यावेळेस तल्लीन असतात. तुम्हाला काय करतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. अहो व्हॉट्सअपवर जर एखादा मुलगा खेळत खेळत राहतो ना कुणाच्या घरात जातो हे कळत नाही. व्हॉट्सअप म्हणजे चुकीची गोष्ट आहे ती तरी आपल्याला कळत नाही. मग तुकोबाराय चांगली गोष्ट करत असेल तर कळेल का त्यांना? तुकोबाराय घरात शिरले ये अंगणामध्ये राहिले. आणि तुकोबाराय जेव्हा घरामध्ये गेले कारण की कीर्तन करून मुळातच 11-12 वाजून गेलेले होते. त्यानंतर 2 वाजेला तुकोबारायांचा गृहप्रवेश झालेला आहे. आणि तुकोबारायांना सांगतात ये महाराज घरात शिरले आहेत ना आता काहीतरी आम्हाला तिकडनं बाहेर फेका. तुकोबारायांना काहीच कळत नव्हतं काय फेकायचं काय नाही. चोरी केली आहे का? चांगल्या चांगल्या चोरांना कळत नाही. तर अट्टल चोरांना काय कळेल अजून? तुकोबाराय पांडुरंगाचे भक्त होते म्हणजे पांडुरंगाच्या भक्तीची कशी चोरी करायची हे तुकोबारायांना माहीत होतं. त्यांना संसारिक चोरीचं माहिती
नव्हतो. मग तुकोबारायांना अजून आरोळी आली, तुकोबाराय काहीतरी फेका. मग तुकोबारायांना वाटलं काहीतरी फेका म्हणजे बाहेर लोक बसलेले आहेत. आणि मग तुकोबारायांना वाटलं काय फेकायचं, तेव्हा त्यांनी सांगितलं जळजळ वस्तू फेका. मग तुकोबारायांनी उचलला शी असते ना आपली वरवंटा पाटा, उचलला मोठे मोठे ते जात म्हणजे घटे आयराणीमध्ये मला उचललं आणि फेकलं एकाच्या डोक्यावर पडणार होतं वाचला तो. मग ते चोर म्हणायला लागले तुकोबारायांना जळजळ समजत नाही म्हणे. जळजळ यांनी काय मागितलं होतं, काहीतरी वस्तू मागितली होती सोन्याचे दागिनाचे असे जळजळ वस्तू होते, कारण श्रीमंताचं घर होतं, पूर्वी श्रीमंती होती. मग आता काय करू आपण, हलका हलका मागू. हलका हलका म्हणजे काहीतरी दोन दोन हजाराच्या नोटा, तेव्हा दोन दोन हजाराच्या नव्हत्या, पण हलके हलके काहीतरी. अहो महाराज जळजळ नका फेका, तुम्हाला कळत नाही म्हणे जळजळ, हलका हलका फेका. तू कोवराय म्हणे हलका हलका काय फेकायचं. दिसलं त्यांना सूप जोरात फेकलं, अजून त्यांना दिसला खराटा तो पण फेकला. भाकरं ठेवण्याची आपली काय असते टोपली, ती पण फेकली. यांना म्हणे चोरांना वाटलं तुकोबाराय चुकीचा माणूस आपण घेतला चोरी करण्यासाठी. जिनो काम जिनो थाय विजा करे तो गोता खाय. त्यांना चुकीचं वाटलं आणि मग ते विचार करतात. आता पहाटे 3 ते 3:30 वाजून गेले, आतापर्यंत चोरी हातात आली नाही. मस्त तिथला जो वाणी आहे जो शेट आहे तो मस्त झोपलेला आहे, आता आपण प्रवेश करायचा. सगळे चोर म्हणजे त्याच्यात 2 चोर घरात शिरले. कुणाकडे? तुकोबारायांच्या जवळ. आणि तुकोबारायांच्या जवळ शिरले, बाकीचे चोर कुठे थांबले होते? बाहेर. आणि तेव्हा मग या चोरांनी विचार केला की आता काहीतरी फेकायचं आहे, वस्तू शोधायला लागलं फेकण्याच्या अगोदर. तेवढ्यातच 4 वाजून गेले आणि तुकोबारांनी काकळा चालू केला. उठा पांडुरंगा प्रभात समय बांधला भगवंताचा काकळा. बघा पूर्वी लोकांकडे घड्याण नव्हती, परंतु अंदाज बरोबर होता वेळेचा, तुकोबारायांचाही अंदाज होता. येवगायगावनं त्या घरामध्ये शिरले होते, त्या घराच्या मालकाचं नावही पांडुरंग वाणी होते. आमच्या मामासाहेबांनी सांगितलेला दृष्टांत आहे, तात्याश्री गोविंदजी महाराजांनी. पांडुरंग वाणीला वाटलं की मला कोणीतरी आरोळ देते, जेव्हा पांडुरंग वाणी जेव्हा उठतात आणि साक्षात बघतात तर कोण? तुकोबाराय. तुकाराम महाराजांना बघितल्यानंतर तुकोबारायांना विचारतात, महाराज तुम्ही इकडे कसं काय? काकळासाठी तुम्ही मला बोलवलं, मला वाटलं मला बोलवलं तुम्ही, फक्त उठवायला आले कोणीतरी दुसरे आले असणार, पण तुम्ही काकळासाठी माझ्याकडे आलात, किती भाग्य आहे माझं. एकटे आलेत का तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात एकटा नाही आलो, पूर्ण दिंडीच घेऊन आलो म्हणे. जेव्हा ते पांडुरंगवाणी उठले तेवढ्या ते 2 जण कोठीमध्ये लपले होते. कोण? हे 2 चोर मध्ये शिरले होते, हे सुद्धा बाहेर आले, बाकीचे चोर बाहेर होते ते पण घरात आले. आणि तेव्हा त्या पांडुरंगवाणीला झालं साक्षात्कार झाला की साक्षात तुकोबाराय माझ्या घरी आले, माझ्या घरी काकळा झाला. आणि खऱ्या अर्थानं सकाळ झाली, काकळा होऊन सगळ्यांना आंघोळीला साबण तेल सगळे नवे कपडे दिले, आंघोळ झाली, सगळे चोर चांगल्या प्रकारे जगू लागली. आणि त्यांना नाश्ता पंचपक्वानाचं जेवण आणि आपल्या जेवणाला जसं 551 रुपये त्यांना का ताटालाच लावली. तुकोबाराय म्हणायला लागले मला नको यांना द्या. सगळे पैसे भेटायला लागले, दान धर्म एवढा होता ना, सोनं चांदी त्यांना दिलं. सगळे चोर खुश झाले, त्याच्यातले बाकीचे चोर म्हणायला लागले आता चोरी करून भिंती पाडून लोकांचा मार खायचा का माळा घालून काकळा करायचा? पैसे दोघीकडे भिडतायत, पैसे दोघकडे आहेत का नाही. मग त्यांनी विचार केला की आता भक्ती करायची आणि तुकोबारायांमागे उभं राहायचं. जे टाळकरी आहेत तुकोबारायांचे, त्या टाळकरींमधले अट्टळ हे 2 चोर आहेत बघा खऱ्या अर्थाने. मग आपल्याला जेव्हा भक्तीचा परामर्श होतो ते तुकोबाराय आपल्याला जीवन कसं जगायचं ते समजून द्या. पण त्या तुकोबारायला सुद्धा लोकांनी त्रास दिला, मायबाप किती त्रास दिला. अहो इंद्रायणीमध्ये त्यांच्या गाथा, त्या गाथा बुडून दिल्या, परंतु
माता इंद्रायणी आणि पांडुरंगाच्या कृपेने त्या गाथा सुद्धा 13 दिवस तुकोबाऱ्या त्या शिळावरती बसले आणि त्या गाथ्यांचं वर्णन करू लागले आणि गाथेसाठी रडू लागले. म्हणून तुकोबाऱ्यांच्या गाथा साक्षात इंद्रायणीनं सुद्धा बाहेर दिल्या. तारेल्या जैशा लाया त्या गाथाच्या जेव्हा त्या गाथा बाहेर आल्या आणि ती गाथा बाहेर आल्यानंतर ते अभंग बाहेर आला सगळ्यांना वाटले की तुकोबाऱ्या चमत्कार करतात. अजून तुकोबाऱ्यांची विटंबना होऊ लागली. तुकोबाऱ्यांना अत्याचारावर अत्याचार होऊ लागले. एवढंच नाही कोपला पाटील कोपले लोक आता मला भीक कोण घालीन. तुकोबाऱ्यांचा अन्यावर अन्याय होऊ लागला. तुमचा एक प्रसंग सांगतो माय बाप. तुकोबाऱ्यांना जे जे लोक कीर्तनाला घेऊन जायचे ते कीर्तनाला घेऊन जात होते आणि त्याच्यातले काही लोक तुकोबारायांसोबतच राहत होते. त्याच्यातला लोहगावचा शुभा कासार नावाचा एक होता आणि शुभा कासार तुकोबारायांसोबतच कीर्तनाला राहायचे. अपार संपत्ती होती. तुकोबारायांना सांगितलं की मला तुमच्या कीर्तनामुळे माझी संपत्ती जुळली आता मी काय करू. तेव्हा तुकोबाऱ्या सांगतात लोकांना दानधर्म करा लोकांसाठी विहीर बांधा. आजसुद्धा कधी कधी लोहगावला जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी शोभा कासारांनी बांधलेली विहीर जशीच्या तशी. आपला पती तुकोबाऱ्यांसोबत जातो ज्या तुकोबाऱ्यांना स्वतःचा संसार कळाला नाही तो माझ्या पतीला कसा संसार करू देईल. म्हणून शोभा कासाराच्या पत्नीने विचार केला की तुकोबाऱ्यांना गाठायचं आणि त्यांना अद्दल घडवायची. म्हणून शोभा कासाराच्या पत्नीनं तुकोबाऱ्यांना कुठं बोलवलं घरी बोलवलं. कोण आल्या तुकोबाऱ्याला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर तुकोबाऱ्यांना सांगितलं की माझ्या घरी थांबा मी पंचपक्वानाचं जेवण करतो त्याच्या अंगोदर तुम्ही आंघोळ करा. शोभा कासारालाही बातमी माहिती नव्हती. तुकोबाराय बसले. बसल्यानंतर गरम पाणी ठेवण्यात आलं आणि तुकोबाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आता आंघोळ करा. बाहेरच अशा पाठावरती म्हणजे शिळा होती दगडाची तिच्यावर तुकोबाराय बसले आणि तुकोबाराय अखंडपणे चिंतन करायचे. विठ्ठल 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 चिंतन होतं आणि गरम असं पाणी या शोभा कासाराच्या पत्नीनं तुकोबारांच्या देहावरती टाकलं. मस्तकापासून तर पायाच्या नखापर्यंत तुकोबारांची लाहीलाही होऊ लागली आणि तुकोबाराय म्हणू लागले जडो माझी काया जडो माझी शोभा कासाराला माणसात आणलं मी त्यांच्याच पत्नीनं माझ्या अंगावरती दहावावा गरम पाणी टाकलं. माय बाप तुकोबाराय तसेच निघून जातात आणि ही बातमी शोभा कासाराला माहिती नसते. पण शोभा कासार जेव्हा घरी येतात सगळा प्रसंग माहिती पडतो आणि तुकोबाराय जेव्हा ज्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातात तेव्हा शोभा कासारांच्या पत्नीला सुद्धा दहा होतो. माय बाप जो दहा तुकोबारायांना होणार होता तो शोभा कासाराच्या पत्नीला होऊ लागला. तेव्हा गावातल्या वारकऱ्यांना सांगितलं शोभा तुझ्या पत्नीचा दहा जर तुला वाचवायचा असेल तुकोबारायांनी ज्या ठिकाणी आंघोळ केली ना त्या ठिकाणाचा चिखल लाव आणि तुझा पत्नीचा देह चांगला होईल. चिखल लावला गेला पण तुकोबारायांचा यातना काही संपल्या नाही. माय बाप 42 वर्ष परमार्थ केला. त्या लोकांनी मला गावाच्या बाहेर वेशीपर्यंत काढलं. जेव्हा काय वाईट केलं मी मला आता जगायचं नाही. तेव्हा आता तुझ्याकडे यायचंय मला. आणि तुकोबाराय सांगतात पत्नीला अग अर्धांगिने मी आता वैकुंठाला जाणार आहे वैकुंठाला. पत्नी म्हणायची रोज वैकुंठाची भाषा करणारे लोकांना वैकुंठ सांगणारे स्वतः वैकुंठाला जात आहेत. एकदा भंडाऱ्या डोंगरवर गेले भामचंद्रावर गेले तर बरं वाटतं पण वैकुंठाला जातात याचा अर्थ तुकोबा पागल झाले. घरच्या पत्नीनं जेव्हा नवऱ्याला पागल म्हटलं माय बाप तेव्हा त्या नवऱ्याची अवस्था काय होते. तुकोबा रायांनी विचार केला रे पत्नीला बोलवलं समजत नाही. पत्नीला सांगितलं रे मी वैकुंठात चाललो तू पण ये माझ्यासोबत. पत्नी म्हणते जा आणि तुकोबारे धावा करतायत आणि त्याप्रमाणे सगळ्या लोकांना सांगतायत चला माझ्या सोबत वैकुंठाला चला. कोणीच लोक येत नाही आणि तुकोबाराय जेव्हा इंद्रायणीच्या वाळवंटाजवळ आज सुद्धा ते ठिकाण जसेच्या तसं माझ्या देहूला
आणि त्या इंद्रायणीच्या वाळवंटाजवळ तुकोबाराय आलेले आहेत. तुकोबाराय लोकांना सांगतायत आणि परमेश्वराचा धावा करतायत. धाव रे केशवा पांडुरंगा, नवरे केशवा नवरे केशवा नवरे केशवा. सुकुमार रडतायत माय बाप खऱ्या अर्थानं. त्यांना वाटतंय यांच्यासाठी जगलो त्याच लोकांनी मला त्रास दिला. अरे अंबाजी भटानं मला मारलं, बेदम बेदम मारला माय बाप मला. अरे ज्यांच्या शेतामध्ये राखण केलंय त्याच्या शेतामध्ये चोरी करण्यासाठी पाठवलं या बळव्यांनी. दुखवतंय तुकोबाय रडतात, अंतकरणात आटून आलेलंय. तुकोबाय वर्णन करताय, देवा लवकर येत. आणि खऱ्या अर्थानं तुकोबायांचा धावा ऐकून अंतकरणाच्या प्रेमानं जर तुम्ही भगवंताला बोलवलं तर भगवंत तुमच्यासाठी सुद्धा येईल माय बाप. अरे माझ्या तुकोबारायणासाठी जर आले तर भगवंत तुमच्यासाठी काय येणार नाही. आणि खऱ्या अर्थानं गरुडावरती आलेले आहेत, गरुड विराजमान झालेले. आणि तुकोबाराय सगळ्या लोकांना सांगत होते, कोणीही लोक आले नाही. आणि तुकोबाराय साक्षात त्या गरुडावरती विराजमान होतात आणि म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा गावा जाणून घ्यावा, आमचा गावा वैकुंठ गमन किती.